हाँ हाँ, ये ठीक है कि ये हवा है जो बहती है बिना कोई नागा किए हुए। सूरज भी सुबह आता है और शाम ढले अपने घर को लौट जाता है। खुला आसमां है, हरा भरा जहां भी है। फिर भी तू मेरे बैंक का कर्ज माफ करा दे, मेरे लिए एक अच्छा सा मकान दिलवा दे। अपने हाथों से जो गुत्थियां उलझाई हैं मैंने, उन्हें सुलझा दे, तो फिर मैं मानूं कि हां तू है, तेरा भी वजूद है। कितना कुछ है कहने को, कितना कुछ है सुनने को। तुम चांद ना बन जाना जिसे दूर से देख मुस्कुराऊं मैं। तुम खुशबू ना बन जाना, सिर्फ एहसास काफी नहीं है मेरे लिए। तुम मसीहा ना बन जाना जिसे हर कोई चाहे बुलाना। तुम खुदा ना बन जाना जिसकी इबादत में गर्दन पड़े झुकाना। छत की खुली धूप के जैसे रहो तुम मेरे मनमीत ऐसे। घर के कोने में हो तो किताबें जैसे। तुम चांद हो, खुशबू हो, मसीहा बनो या खुदा। तुम चांद हो, खुशबू हो, मसीहा बनो या खुदा। मैंने अपनी जल्द में छुपा लिया है तुम्हारी धूप का हर कोना। सरकार सरकार तेवढं मदतीचं बघा। मागल्या वर्षी भुकेपायी लाडकी माय माझी गेली। पाना सुकून यंदा चला इथली गाय सुद्धा मेली। पोर म्हणतात आबनू आता आमच्यासाठी जगा। म्हणून म्हणतो सरकार तेवढं मदतीचं बघा। कर्जापायी सावकाराकडं खूप केली पायपीट। पीक मराया यंदाच्याला येऊन ठेपली गारपीट। देवानं कवाच फिरवली पाठ आणि निसर्ग राजा देतोय दगा। म्हणून म्हणतो सरकार तेवढं मदतीचं बघा। शिकवायचंय अजून तुक्याला खूप, शिकवायचंय अजून तुक्याला खूप, चिंगीचं पण लावायचंय लगीन। शिकवायचंय अजून तुक्याला खूप, चिंगीचं पण लावायचंय लगीन। गळफासाचं मात्र त्याच्यानंतरच बघीन। बायको म्हणती लुगडं नग, बायको म्हणती लुगडं नग, चिंगीला तरी घ्या एक जागा। म्हणून म्हणतो सरकार तेवढं मदतीचं बघा। कृषी प्रधान देश आपला आणि शेतकरी त्याचा राजा। कृषी प्रधान देश आपला आणि शेतकरी त्याचा राजा। असल्या समद्या वाक्यांची फक्त पुस्तकातच मजा। कुणी नाही सोयरा आमचा आणि कुणी नाही सगा। म्हणून म्हणतो सरकार तेवढं मदतीचं बघा। नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या माझ्या लेकीनं मला विचारलं, आई स्त्रीत्व म्हणजे काय? नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या माझ्या लेकीनं मला विचारलं, आई स्त्रीत्व म्हणजे काय? मी म्हटलं जमेल तितकं तुला काही सांगते, खरं सांगायचं तर स्वतःलाच तपासून मी पाहते। स्त्रीत्व म्हणजे आपला आपण शोध घेण्याची जागा। स्त्रीत्व म्हणजे आपला आपण शोध घेण्याची जागा। स्त्रीत्व म्हणजे ॲडम इव्हच्या संवादाचा धागा। स्त्रीत्व म्हणजे खिळवून ठेवणारी रंगछटेची आभा। स्त्रीत्व म्हणजे खिळवून ठेवणारी रंगछटेची आभा। स्त्रीत्व म्हणजे साध प्रतिसादाचा सृजनशील गाभा। स्त्रीत्व म्हणजे नाही केवळ रसरस्ते अंग। स्त्रीत्व म्हणजे नाही केवळ रसरस्ते अंग। स्त्रीत्व म्हणजे समर्पणाचा भाव उत्तुंग। स्पर्शानं सैरभैर व्हावं इतकं स्त्रीत्व लहान नाही। स्पर्शानं सैरभैर व्हावं इतकं स्त्रीत्व लहान नाही। भावनेचा कोंडमारा करावा इतकंही ते महान नाही। नात्यांच्या साऱ्या गरड्यात स्त्रीत्व खूप देखणं आहे। नात्यांच्या साऱ्या गरड्यात स्त्रीत्व खूप देखणं आहे। म्हणूनच मुली सजगतेनं त्याला तुला जपणं आहे। पण जपण्याच्या नावाखाली उगाच दडपू नकोस। हळव्या कोवळ्या पाकळीला उगाच करपवू नकोस। सहजच उकलू दे तू पाकळी पाकळी अलगतपणे। सहजच उकलू दे तू पाकळी पाकळी अलगतपणे।
अस्तित्वाच्या नजाकतीचे असंख्य नजराणे. तरीही मुली एक सांगते स्त्रीत्वाची प्रत्येकाची भिन्न भिन्न अनुभूती. लाभला तर प्रणयोत्सव, नाही तर विभूती. स्त्रीत्व जशा साऱ्या संवेदना जागवते, स्त्रीत्वच प्रसंगी स्त्रीला विरक्तीही शिकवते, पावसाळ्याचे दिवस होते. डोहाच्या काठावर जरा जास्तच निवांत वाटायचं. हिरव्यागार डोहात पाय बुडवून बसलं की मेंदूही शांत व्हायचा आणि कृष्णाचं प्रतिबिंब दिसत राहायचं हिरव्या डोहात. असा बराच वेळ डोहाच्या काठावर घालवल्यावर मीरेने आपले ओले ओले तळवे पाण्यातून बाहेर काढले आणि थंडगार पाचोळ्यावरून ती झरझर चालू लागली. इतक्यात पावसाने ओल्या झालेल्या मातीवरून मीरेचा पाय घसरला आणि मीरा कोसळली. दोन्ही गुडघे आणि हातांचे कोपर फुटले. अरे देवा, कृष्णा, आता रक्ताचा अभिषेक हवाय तुला. कसबस सावरत सावरत मीरेने घर गाठलं आणि फुटलेल्या पायांवरून मोरपी स्थिरवत राहिली. आणि मग तिला आठवली राधा. एकदा खेळता खेळता राधा अशीच पडली होती. कृष्ण लोणी घेऊन पळून गेला आणि अंगणभर सांडलेलं लोणी राधेच्या लक्षातच आलं नाही. तेव्हा तिच्या ओठातून रक्त आलं होत. आता ओठातून येणाऱ्या रक्ताला काय उपाय करायचा बरं? इथे तर कृष्णाची चिन्हही चालणार नव्हती. मग कृष्णाने राधेच्या ओठांवर लोणी लावलं. त्या थंडगार लोण्यामुळे राधेचं रडणंही थांबलं आणि आभाळाला पान्हा फुटला. पावसाळ्याचे दिवस होते.